थांबूया अजून आणि मग सुरू करूया. So guys, let's give a start. So my dear students, last lecture apart trigonometry one, if you remember, okay. So apart aaj kay karuya, kya problems based, kya problems ba apart aajun continue karuya. Kal kutla problem hota je last apart lecture aaye ka tumhara karna. I think sin pi, cos pi, and the pi, pi, 3 pi by 2 have values. The problems mala asa vatte hote. Samja, mi ek problem tumhala sangto. A problem kaltoy ka. Jar mi manalo. Maja awaz clear ahe ka re? Yes, sir. If cos theta is equal to minus 3 by 5. Bagavar ka? Cos theta equal to minus 3 by 5, where theta lies in third quadrant. Ke kasa kadala, sir? Pi by 2 manje, pi manje 180 and 3 pi by 2 manje 270. 180 cha pude 270 pesha kam. Third quadrant asel, tar find the value of. Find the value of. Sir, kona chi value kada chi hai? Ek term geto, samja, cosec theta plus cot theta upon sec theta minus tan theta. आता तुमची जबाबदारी काय आहे अशा रिलेटेड सम्स तुम्हाला बुक्स मधून सॉल्व करायचे टेक्स्टबुक वन. ओके, तर हे कसं सॉल्व करायचं? सगळ्यात पहिलं तर cos theta दिलाय minus 3 by 5, नेगेटिव्ह आहे कशावर ना, कारण की theta lies in third quadrant आणि तिसऱ्या quadrant मध्ये tan आणि cot पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे नेगेटिव्ह असतात थर्ड quadrant मध्ये. ओके, सो त्यामुळे cos theta नेगेटिव्ह आहे. सो तुम्ही काय करू शकता, एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकता. से बीसी एक 90 डिग्री है, एक एंगल ला थीटा नाव दिल, तो कॉस थीटा इज इक्वल टू एडजेसेंट साइड अपॉन हाइपोटेन्यूज. सो मला सांगा, ही साइड 3 आहे, ही साइड 4 आहे, देयरफॉर एबी ची साइड ची लेंथ किती असणार आहे? ही 3 आहे, ही 5 आहे, 4 असणार आहे. आता हे कोणी सांगायची गरज नाही तुम्हाला, कशी 4 माहिती आहे ना? यस सर. त्या प्रूफ मध्ये प्लीज मी पडत नाही यार, पायथागोरस थिअरम वापरा, तुम्हाला जमलं पाहिजे.
ओके सो एबी ची वैल्यू 4 आहे सर, एबी ची वैल्यू 4 मिळाली आहे. तर आता सर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी साईन काढायचं का? साईन काढायची गरजच नाही कारण की आपल्याला तो लागत नाही. कॉस दिलाय ना आपल्याला, टॅन कॉट सेक कोसेक पाहिजे. सो टॅन थिटा काढूया. टॅन थिटा ऍक्च्युली असतो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटन्यूज, म्हणजे 4/5. पण आपण 4/5 लिहायचं का मायनस 4/5 लिहायचं हे तुम्ही ठरवायचं. ओके ऑल्सो मी इथे मेन्शन करतो थिटा लाईज इन थर्ड क्वार्टर. थिटा लाईज इन थर्ड क्वार्टर. आता थिटा थर्ड क्वार्टर मध्ये आहे म्हणून टॅन पॉझिटिव्ह आणि कॉट पॉझिटिव्ह असणार आहे थर्ड क्वार्टर मध्ये 5/4 ते उलट. पण हा पुढचे दोघं सेक थिटा नेगेटिव्ह असणार आहे. सेक थिटा इज इक्वल टू हायपोटन्यूज अपॉन ऍडजसन साइड. पण नेगेटिव्ह साईन दिली का? नेगेटिव्ह साईन दिली कळलं का? येस सर. थर्ड क्वार्टर मध्ये सेक विल बी नेगेटिव्ह आणि कोसेक थिटा विल ऑल्सो बी नेगेटिव्ह. हायपोटन्यूज अपॉन ऑपोजिट साइड, थिटाच्या ऑपोजिट साइड 4 आहे आणि हायपोटन्यूज 5, पण ही पण नेगेटिव्ह कारण की थिटा थर्ड क्वार्टरचा अँगल आहे, टॅन आणि कॉट फक्त पॉझिटिव्ह. सो टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत बघा, बाकी चारही जण नेगेटिव्ह असणार. सर साईन का नाही काढला? गरज नाही ना राव, जे फाइंड करायचं आहे जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये कुठे साईन कॉसची साईनची गरजच नाही. हे फाइंड करायचंय कोसेक प्लस कॉट अपॉन सेक मायनस, देअरफोर त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. चलो ठीक आहे सर, कोसेक किती आहे? मायनस 5/4 प्लस सर कॉट किती आहे? 5/4. काहीतरी चुकतंय मला वाटत रे. एक मिनिट, टॅन थिटा इज हा 4/5 लिहिला, त्याच्या उलटा करून टाकले. बरोबर आहे, मला वाटलंच काहीतरी चुकतंय. ओके टॅन थिटा इज ऑपोजिट साइड अपॉन हायपोटन्यूज लिमिट, चुकून ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. आणि हा ओके असणार आहे 3/4, 4/3 उलट 3/4 करेक्ट. तेच म्हणलं काहीतरी हा. सो कोसेक थिटा मायनस 5/4 सही आहे प्लस कॉट थिटा इज 3/4 अपॉन सेक थिटा इज मायनस 5/3 आणि मायनस टॅन थिटा इज. सो वरती मायनस 5+3 -2/4 अपॉन -5 -4 -9/3. सो ये आ गया -1/2 द होल अपॉन -3. माइनस माइनस कट हो जाएगा, आंसर विल बी 1/6. 1/2 द होल डिवाइड बाय 3. सो हे दोघं मल्टीप्लाय होतात 1/3, दॅट शुड बी द आन्सर. गाईज लेट मी नो डिड यू अंडरस्टँड दिस ऑर नॉट? यस सर. यस सर. हे आपल्या आयडेंटिटीज वापरून पण होतं बरं का. कॉस दिलाय की नाही सेक मिळून जातो. कसं काय सर? कॉस वरनं सेक रेसिप्रोकल काढू, -3/5 उलटा -5/3. मग सेक मिळाले की टॅन मिळून जातो. टॅन कसा मिळणार आहे सर? टॅन तर मिळेल, एक तर प्रॉपर्टी वापरा किंवा साईन अपॉन कॉस इज टॅन. ओके आपण काढू शकतो युझिंग कॉस. असं करून तुम्ही आयडेंटिटी वापरून पण काढू शकता, थोडं लेंदी पडेल ते. ओके सो ही मेथड मी सांगितली, ठीक आहे. सो मेन्शन करायचंय मग पुढचं संभवूया आपण. कुणाला काय डाऊट आहे याच्यात? काय रे बाळांनो, काय डाऊट आहे का? नो सर. सर लिहून घेऊ ना आता. ऍक्च्युली तुम्ही बुक्स कम्प्लीट करत असाल ना तर मला असं वाटतं की हे ह्या समचे स्क्रीनशॉट काढा आणि नंतर प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही जेवढे प्रॉब्लेम लिहाल त्यात ऍड करा एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स. दॅट वुड बी गुड. आपण तुम्हाला नोट्स ऑलरेडी दिलेले आहेत तर तुम्हाला त्यातनं कॉपी करून घेते. काय बोलताय? इज इट ओके फॉर यू पीपल? येस. कारण काय प्रॉब्लेम जास्ती जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पण आमच्याकडे नसतीलच प्रॉब्लेम तर काय पॉईंट नाही ना, तुमच्याकडे असले पाहिजे. त्यामुळे तुम्ही हे काय करा, नोट्स कम्प्लीट करताना तुम्ही आपली पहिली एक्सरसाइज जी आहे 2.1 ती
पुस्तकातन करा पण त्या त्या एक्सरसाइजशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. त्यातले सम्स तुम्हाला जमले पाहिजे, हे प्रॉब्लेम तुम्हाला जमत आहेत तर किंवा समजत आहेत. ओके चला नेक्स्ट सम आता मी सॉल्व करतो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल इफ आय गिव अ प्रॉब्लेम ऑफ दिस फॉर्म, काढलाय का रे स्क्रीनशॉट बघा इथनं. एक मिनिटात पूर्ण सम यावा म्हणून मी थोडस छोट करतो त्याला. येस आता काढून घ्या स्क्रीनशॉट, येऊन जाईल पूर्ण. डन गाईज? येस सर. अगर आता मला तुमची मदत पाहिजे फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम बरं का. इफ आय से साइन ए इक्वल टू 11/61 वेर ए इज ग्रेटर देन 5/2 फाइंड. हा एक सम अशा फॉर्मचा बघणार आहे मी. तुम्हाला असे किती 100 सम बनवू शकतो ना आपण यार, काही पण लिहू शकतो मी टू फॉर्म अ सम ऑफ दिस पर्टिक्युलर. टॅन ए प्लस सेके अपॉन कॉटे मायनस कोसेके. तो साइन ए इक्वल 11/61. ओके सो ए ग्रेटर देन 0 लेस देन 5/2. टॅन ए प्लस कसं करायचं बोला. फर्स्ट क्वाड्रंट सर. ए लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट पण ट्रायंगल ड्रॉ केला. हा ए आहे. साइन ए इज विच साइड अपॉन विच साइड. अपोजिट इज 61 हायपोटेन्यूज 61. सो आय हॅव टू फाइंड दिस पर्टिक्युलर साइड. ही साइड मला कम्प्युट करायची आहे. ओके सो थर्ड साइड मला कम्प्युट करायची आहे. समजा ए बी सी असं म्हणून. सो बी सी ची व्हॅल्यू असेल अंडर रूट ऑफ ओके 61² - 11² कसं माहिती असलं पाहिजे तुम्हाला. 61² = हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू 11² + BC². सो बी सी स्क्वेअर विल बी इक्वल टू 61² - 11² रूट मध्ये टाकून देऊ आपण त्याला. सो अंडर रूट ऑफ 61² सो दॅट इज 1237 - 121 दॅट इज रूट ऑफ 3600. अँड 3600 कोणाचा स्क्वेअर रूट आहे रे स्क्वेअर. सो थर्ड साइड मिळाली तुम्हाला 60, ऍडजस्टन्ट साइड 60. बस तिन्ही साइड मिळाल्या. यू कॅन कम्प्युट दिस टॅन ए प्लस सेके अपॉन कॉटे मायनस कोसेके. कसं काढू सर मग आता करा ना. सर टॅन ए, टॅन ए किती आहे सर बघा. टॅन इज ऑपोजिट साइड अपॉन हायपोटन्यूज प्लस सेक ए. सेक ए इज ऍडजस्टन्ट साइड अपॉन हायपोटन्यूज अपॉन कॉट ए adjacent upon opposite minus cosec a hypotenuse upon opposite. Okay, so he takle values 11 + 60 = 71 / 60 - 61 - 1 तुम्ही क्रॉस मल्टीप्लाय करून घ्या. तो हे येणार आहे हा वरती जाईल टर्म दॅट इज 71 × 11 विच इज 781 अपॉन 61 नेगेटिव्ह मध्ये. 781 / 61 इन नेगेटिव्ह. डीड यू अंडरस्टँड दिस येस ऑर नो गाईज? येस सर. सो सर ते मायनस काय लिहिले तुम्ही. मायनस 1 60 - 61 रे मायनस 1 आहे. ओके सर. ओके एक आहे ना स्क्रीन माझी बंद झाली. ओके चाल. सो याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. बरोबर केले का नाही एकदा व्हेरीफाय करायला. ऑपोजिट अपॉन हायपोटन्यूज
60 या तीसरी साइड है, टैन इज ऑपोजिट. अरे चुकले चुकले बाळांनो थांबा. टैन ए ना रे, टैन इज इकडे ऑपोजिट अपॉन एडजसंट है, तो 11/60 पाहिजे, 11/61 दिले मी. आणि प्लस सेक इज हायपोटन्यूज अपॉन एडजसंट, असं का केलं काय कळलं नाही मी. 61/60 काय वाचलं मी, काय लिहिलंय कळलं नाही मला, असं का केलं. एनिवेज परत एकदा, टॅन इज ऑपोजिट अपॉन ऍडजसंट 11/60, आणि सेक इज कॉस का रेसिप्रोकल, कॉस हे ऍडजसंट अपॉन हायपोटन्यूज, उसका उलटा हायपोटन्यूज अपॉन ऍडजसंट, हायपोटन्यूज 61 अपॉन ऍडजसंट, ए के ऍडजसंट साइड दैट इज 60. नीचे का तो ठीक है कि नहीं, कॉट इज 60/60, ते खालचं बरोबर आहे 60/11 मायनस कोसेक ए हायपोटन्यूज अपॉन ऑपोजिट 61/11, ये ठीक है. ऊपर आया 72/60 अपॉन -1/11 2 × 11, ये हो जाएगा ऊपर मल्टीप्लाई 792/11 और अपॉन 60. नेगेटिव 792/60 नेगेटिव. सो कुठल्या टेबल मध्ये जातोय बघा, सिक्सच्या टेबल मध्ये जातोय का, सिक्स टेन्झा वरती, सिक्स वनजा 19 18, हा सिक्सच्या टेबल, ट्वेल्थच्या टेबल मध्ये पण जातोय का, येस 12 नाही घालूया, 12 5 जा बघा, 12 12 6 72, परत 7 वाचला, 12 6 72, तर आन्सर इज -66/5, तर आन्सर इज -66/5. ठीक आहे, सो अशा टाइपचे सम आता जमतील ना रे बाळांनो. येस ऑर नो? येस सर. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, फायनल आन्सर इथे -66/5. ओके, सो आता थोडं सम चेंज करूया आपण बरं का, समची व्हरायटी. आता मी सम मध्ये सांगतो तुम्हाला की फाइंड अक्यूट अँगल्स ए अँड बी इफ फर्स्ट सम टॅन ऑफ ए प्लस बी इज √3 and cosec of a minus b is equal to 2. तुमको a और b find करना है, such that tan of a plus b is √3, cosec of a minus b is root. So it's not difficult guys, हम लोग find कर सकते हैं easily. कैसे find करेंगे sir? बता रहा हूँ, देखो यहाँ पे ध्यान दो, how to find it, I'll let you know. Guys, okay, we know that tan of what? Which angle is root 3? Can you tell me guys? Table 10th ka yaad karo. Or tan 0, tan 60, tan 45, 60. Tan 90. Atwa? 60 degree is root 3. And wo, iska bhi table yaad karo. Cosec 2 hai. Matlab sine 1/2 hoga. Cosec ka reciprocal sine hota hai na. Sine iska half hai. 30. To cosec 30 degree is half. तो आपको पता चला होगा कि tan 60 √3 है, मतलब a प्लस बी की वैल्यू 60 होगी, क्योंकि a tan 60 इज √3. ओके, सो देयरफॉर a प्लस बी आ गया 60 और a माइनस बी आ गया 30. सर 30 कहां से आया? ओके, a माइनस बी 30 डिग्री है, जिसका आंसर हाफ आ रहा, 2 आ रहा है, उसे 30 इज 2. गलती से मैंने हाफ लिखा था, साइन 30 इज हाफ, cosec 30 is 2, reciprocal of sin 30. ओके सर, पुढे काय सर? आता या दोन्ही इक्वेशन सॉल्व करा, ऍड इक्वेशन 1 अँड 2 हो गया, ए और बी फाइंड करना है, ऍड इक्वेशन 1 अँड 2. सो अगर ऍड किया गाइस, ए प्लस ए 2a प्लस बी माइनस बी कट, 60 प्लस 30 90, सो 2a 90 इम्प्लाइज ए कितना आएगा, 90 डिग्रीज डिवाइड बाय 2, दैट इज 45 डिग्रीज,
45 डिग्री आ गई। अब ए 45 बी निकाल लो, यहाँ ए डालो, यहाँ पहली इक्वेशन में या दूसरी इक्वेशन में, तो सब्स्टिट्यूट ए इक्वल 45 डिग्री इन इक्वेशन वन, तो 45 डिग्री प्लस बी इज इक्वल टू 60 डिग्री, देयरफॉर बी इक्वल टू 60 डिग्री माइनस 45 डिग्री दैट इज 15 डिग्री। सो आपका ए आंसर आ गया 45 और बी आ गया 15 डिग्री। गाइस डिड यू गेट दिस सम, यस ऑर नो? यस सर, यस सर। ठीक आहे, तो याचा आपण स्क्रीनशॉट घेऊन टाका। महत्त्वाचं याच्यात काय होतं, यू हॅड टू फाइंड द अक्यूट अँगल्स, व्हेन दिस अक्यूट अँगल्स 0 और 90 के बीच में आपके रिजल्ट होने चाहिए। तो ए और बी का रिजल्ट 0 90 के बीच में है क्या सर? यस, 45 एंड 15, इट इज बिटवीन 0 एंड 90। आज अशा टाइपचे सम्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व करा। कुठून सर? एक्सरसाइज मध्ये आहेत बघा तुमचे। एक्सरसाइज कुठली सर? 2.1। चलो मला असेल तर पुढे जायचं करे। येस गाइस, शाल वी मूव अहेड? येस येस। अब इस जैसा सम हम लोग सॉल्व करेंगे, थोड़ा अलग है और मुझको यही क्वेश्चन वही है, फाइंड ए एंड बी, फाइंड एक्यूट एंगल्स ए एंड बी। क्वेश्चन देखो कैसा है, टू cos a cot b minus 2 cos a minus cot b plus 1 equal to 0। इसको सेटिस्फाई करने वाले a एंड b फाइंड करने, सो बोलो कैसे करेंगे? कई आइडिया? सर जे माइनस इथे अपोजिट साइडला, जे माइनस इथे दोन्ही अपोजिट साइडला घेऊन गेलो, म्हणजे 2 cos a प्लस cot b, मग त्याचा नाही उपयोग होणार। मी सजेस्ट करू आयडेंटिटीज युज करायला लागेल? नो, आयडेंटिटीज पण नका वापरू, खूप सोपा सम आहे, तुम्ही अवघड करताय त्याला। सांगतो काय, किती टर्म्स आहेत रे, किती टर्म्स आहेत टोटल? हा एक टर्म पकडायचा पहिला, हा एक आहे, दोन तीन चार, हे पहिल्या दोघात काही कॉमन जाणवते का तुम्हाला? पहिल्या दोघात काही कॉमन आहे का रे? 2 cos a, 2 cos a, ब्रॅकेट मध्ये काय राहील जर 2 cos a कॉमन काढला तर? cot b मायनस 1, करेक्ट। आता मला सांगा, या दोघात काही कॉमन नाही दिसत आहे, पण जर मी मायनस 1 कॉमन काढला या दोघातला, मायनस 1 कॉमन काढला, तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? मायनस 1, कारण की मायनस 1 विल बिकम प्लस 1, मायनस 1 इंटू मायनस 1 विल बिकम प्लस 1, म्हणजे थोडक्यात तुमचा कॉट बी मायनस 1 तुम्ही आता कॉमन काढू शकता, इंटू 2 कॉस ए मायनस 1 इक्वल टू 0। कसं काय सर, कॉट बी मायनस 1 कॉमन काढला, राहिलं काय 2 कॉस ए मायनस 1। ओके, सो गाईज या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे। आपण पता होणी चाहिए की अगर ए इंटू बी 0 आहे तो आयदर ए 0 होगा और बी 0 होगा, आयदर ए विल बी 0 और बी विल बी 0। ओके, सो दॅट इज द सीन। सो गाईज, सो यू कॅन से दॅट आयदर कॉड बी इक्वल मायनस 1 इक्वल 0 और 2 कॉस ए इक्वल 0, देयरफोर cot b equal to 1 or cos a equal to half. Half case is 1 by 2. Yes, minus 1 उधर किया 1 और ये 2 से डिवाइड किया, ठीक है? सर म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन सारखं आहे ना सॉल्व? हाँ, क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक सारखं आहे, पण क्वाड्रेटिक नव्हतं ते, क्वाड्रेटिक म्हणलं की स्क्वेअर पाहिजे, सर क्वाड्रेटिक नाहीये, पण मेथड तशी आहे, आपण खाली खाली येतो ती मेथड, पहिल्या दोघांचा कॉमन काढला, दुसऱ्या दोघांचा कॉमन काढला। हे बाळांनो, cot what is 1? Cot what? 1. 0, 30, 45, 60, 90, कौन सा? 40. 45. 45.
पार्ट 45 वन असतो पार्ट. आता हेच तुमचं पार्ट नाही तर बघा मग मी दहावीत दहावीतच अडकून नका ठेवणार आहे. मला पुढे जायचंय आपल्याला. ओके मला सांगा कॉस ए हाफ आहे. कॉस व्हॉट इज हाफ? 60. दिस इज युअर आन्सर ऑफ एन. सो मला सांगा तुम्हाला हा प्रॉब्लेम कळाला का नाही कळाला? एव्हरीबडी सर मग ए आणि बी च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट नाही करायचे का आपल्याला लास्टला म्हणजे आन्सर बरोबर आहे की नाही ते बघायला? नाही नाही चेक करायची क्रॉस चेकिंग. ओके आवश्यक आता तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि बुक्स मध्ये कॉपी करून घेऊ शकता नंतर. पण करा बर का, कंटाळा करू नका. मी बुक चेक करायला तुम्हाला क्लास वर बोलवणार आहे. आय विल कॉल यू फॉर चेकिंग द बुक्स. जे लोक लिहित नाहीये त्या लोकांसाठी. ओके मग आणि इफ यू आर नॉट रायटिंग युअर पेरेंट्स विल बी इन्फॉर्म. कारण की आता माझ्या समोर लिहिता नसाल तर मी तुम्हाला तिथेच सांगू शकतो लिहा. आता लिहित नाही तुम्ही तर देर इज ओनली वन वे. कॉल यू चेक युअर बुक्स इफ यू आर नॉट रायटिंग कन्वे युअर पेरेंट्स विच आय डोंट वॉन्ट टू डू. यार एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आता आपल्याला घेतली पाहिजे. पेरेंट्स वरती आपण किती डिपेंडेंट राहू शकतो अभ्यासाच्या बाबतीत. त्यांनी तुमच्या मागे नाही लागलं पाहिजे. अभ्यास कर अभ्यास कर, ती जबाबदारी आता आपली. ओके चला. सो हे क्वेश्चन्स आणि यांची व्हरायटी नक्की कळालं रे सगळ्यांना. येस ऑर नो? येस सर. ओके सो यूजिंग आइडेंटिटीज अगर करना है कोई जैसे ये सर में देखो थ्री कॉस ए इक्वल टू सिक्स सेक बी इज इक्वल माइनस टू रूट टेन वेर ए जो है लाइज इन ये कौन सा क्वाड्रेंट है रे पाई बाय टू टू पाई सेकेंड एंड बी लाइज इन पाई टू थ्री पाई बाय टू म्हणजे कुठला थर्ड. ए सेकंड क्वाड्रेंट एंगल है एंड बी थर्ड क्वाड्रेंट एंगल है. टी टी मतलब प्रूफ दैट कोसेक ए माइनस टैन बी इक्वल टू टू. ये प्रूफ करना है कोसेक ए माइनस टैन बी इक्वल टू. तो ये कस कराए सगळ्यात पहिलं तर बघा बर का सोल्यूशन. कॉस ए की व्हॅल्यू दी है मायनस टू रूट टेन अपॉन थ्री. कुठं दिली सर हे काय? कॉस ए मायनस टू रूट टेन अपॉन थ्री आणि सेक बी मायनस टू रूट टेन अपॉन सिक्स दॅट इज टू थ्री झा मायनस रूट टेन बाय थ्री. अशा तुम्हाला दोन व्हॅल्यू दिल्या कॉस आणि सेकच्या. पण तुम्हाला कोसेक आणि टॅन फाइंड करायचं. सांगा बरं जर तुम्हाला कॉस माहिती आहे तर हाऊ कॅन यू फाइंड कोसेक अँड टॅन आउट ऑफ दीज टू. कॉस ए पता आहे कोसेक ए निकालना आहे कसे निकालेंगे? हा काय म्हणते सांग ना व्यवस्थित. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 करून साइन करना. आयडेंटिटी वापरून तिथे म्हणणे आधी साइन काढून घ्या तो मिळाला की तुम्हाला त्याचा रेसिप्रोकल कोसेक मिळून जाईल. व्हेरी गुड. तसंच सेक बी वन तर टॅन बी डायरेक्टली मिळू शकेल हो का नाही? त्यांची आयडेंटिटी आहे की रिलेशन. करेक्ट. आता साईन ए अगर लिया तो हम लोग लिख सकते प्लस और मायनस वन मायनस कॉस स्क्वेअर. असं कुठून येतं सर? असं का लिहिलं तुम्ही? आता रिझनिंग यार तुम्हाला माहिती पाहिजे. साइन ए इक्वल टू प्लस और माइनस अंडर रूट ऑफ ओके वन माइनस कॉस स्क्वेअर ए. ओके सो दैट इज इक्वल टू प्लस और माइनस अंडर रूट ऑफ वन माइनस कॉस स्क्वेअर ए इसका स्क्वेयर. तो कैन यू टेल मी माइनस टू रूट टेन का स्क्वेयर क्या होगा? माइनस टू का स्क्वेयर होता है फोर इंटू रूट टेन का स्क्वेयर टेन. सो ऊपर आ गया फोर्टी अपॉन थ्री का स्क्वेयर नाइन.
ओके वन माइनस 40 बाय 9 ओके एक मिनट का चुकते असं मला वाटतं कारण की नेगेटिव्ह आन्सर येणार इथं समथिंग इज गोइंग रॉंग कॉट कॉट आहे सॉरी तो व्हेरी सॉरी तेच म्हणतो काहीतरी चुकतंय हा कॉट हे आहे कॉट आहे कॉट हे म्हणल्यावर साईन नाही काढता येणार कोसेक डायरेक्टली काढते वेट अ मिनिट गलत होत्या थोडाही क्वेश्चनच चुकीचा लिहिला मी चुकून मी कॉट कॉस लिहिला तो कॉट होता कारण की चुकते नाही तर ते कॉट ए वॉज मायनस 2√10/3 आता कॉट वरनं कोसेक तर काढता येतं यार ओके कसं काय सर कोसेक ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √1 + cot² a असं कसं आलं सर आता ज्यांना 10वीची आयडेंटिटी माहिती असेल तर ती आयडेंटिटी इथे लिहितो मी बाजूला तुम्हाला ही माहिती पाहिजे कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + cot² θ जब आप स्क्वेअर रूटिंग बोथ साइड करते हो स्क्वेअर रूटिंग बोथ साइड तो किसी एक जगह प्लस और माइनस डालना पड़ता है कुठल्या तरी एका जागेवर प्लस माइनस टाकायला लागतं सो मग सर √cosec² θ किती येईल सर कोसेक थीटा इकडून प्लस और मायनस 1 + cot² θ कोसेक थीटा इक्वल टू प्लस और मायनस √1 + cot² सो दॅट इज इक्वल टू प्लस और मायनस √1 + cot² a² हे बाळांनो याचा स्क्वेअर आताच केला होता आपण 4/40/9 आता ठीक आहे आता ठीक आहे सर मगाशी तुम्हाला चुकलं असं का वाटलं कारण की स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह रिझल्ट येत होता आणि स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे इट्स अ इमॅजिनरी नंबर इट्स नॉट अ रिअल नंबर आता सर याचा आन्सर किती येणार सर याचा आन्सर येणार √49/9 प्लस ऑर मायनस कसं काय 40 चं 49 कसं आलं अरे मॅचिंग द डिनॉमिनेटर गाईज याचा डिनॉमिनेटर 9 आहे जर या पहिल्याचा डिनॉमिनेटर 9 बनवायचा असेल तर याला वर खाली 9 मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे यांचा दे शेअर द कॉमन डिनॉमिनेटर 9 आणि न्यूमरेटर मध्ये 9 + 40 म्हणजे 49/9 विच इक्वल प्लस ऑर मायनस 7/3 लेकिन सर 7 लेना है या 7/3 लेना है या -7/3 लेना है हे आम्हाला कसं कळणार सर खूप सोपं आहे क्वाड्रंट ए कुठल्या क्वाड्रंट मध्ये ते तुम्हाला बघायला लागणार त्यासाठी सो कॅन यू पीपल टेल मी ए कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे कळतंय का तुम्हाला रे सेकंड ए सेकंड क्वाड्रंट मध्ये कुठे दिलंय बघ इथे π/2 to π सो यहां पे दिया है देखो सो अगर ए सेकंड क्वाड्रंट में है तो सेकंड क्वाड्रंट में कोसेक हैज अ पॉजिटिव रिजल्ट और नेगेटिव रिजल्ट आठवून सांगा सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं काय सर तर सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन असतो ना एएसटीसी अरे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल सो ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट देअरफोर कोसेक हे हम लोग लेंगे +7/3 एक्सप्लिसिटली मैंने प्लस जानबूझ के मेंशन किया माइनस इग्नोर किया इसलिए अब सेकेंड वैल्यू निकालना है कौन सा सर ओके टैन ए का तो हमको सेक ए पता है कितना सर -√10/3 सो सर टैन ए इक्वल टू टैन बी क्या लेंगे सर प्लस और माइनस √sec²b - 1 सर हे नाही कळलं आम्हाला कसं आलं तुम्हाला माहिती पाहिजे sec²θ = 1 + tan²θ सो टॅन स्क्वेअर हाच ठेवा हा 1 इकडे गेला -1 सो sec²θ - 1 = tan²θ अभी हमको टैन थीटा निकालना है तो स्क्वेयर रूटिंग बोथ साइड और अगर स्क्वेयर रूटिंग बोथ साइड करते हो तो किसी एक जगह पे प्लस और माइनस लिख दो इसलिए टैन स्क्वेयर का रूट मतलब टैन है टैन थीटा ओके सो हम लोग वो यूज कर सकते हैं टैन इक्वल टू -√10/3 का स्क्वेयर -1 ऐसा ही कुछ था शायद -√10/3 यस इट्स -√10/3 का स्क्वेअर गाइस व्हाट इज द स्क्वेअर ऑफ -√10/3 10/9
root 10 चा स्क्वेअर माइनस रूट टेन इंटू माइनस रूट टेन इज प्लस टेन अपॉन थ्री का स्क्वेअर नाईन. सो टेन बाय नाईन मायनस वन. कुणी सांगेल मला टेन बाय नाईन मायनस वन इक्वल टू काय लिहू रे, प्लस ऑर मायनस काय? वन बाय नाईन. ज्यांना कळालंच नाही कसं आलं, परत मॅचिंग द डिनॉमिनेटर, सेकंडच्या खाली नऊ नाहीये, त्याला दिला नऊ वरती खाली दोन्हीकडे. सो नऊ कॉमन डिनॉमिनेटर घेऊ शकता तुम्ही आणि वरती टेन मायनस नाईन विच इज वन बाय नाईन विच इज प्लस ऑर मायनस वन बाय थ्री. वन चा रूट वनच, नाईन चा थ्री. सर पण प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? ओके. सो ते बी कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो त्याच्यावर. बी लाईज इन विच क्वाड्रंट गाईज? थर्ड क्वाड्रंट. थर्ड कैसे पता चला सर ये क्या? बी लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. और थर्ड में कौन पॉजिटिव होता है एएसटीसी के हिसाब से? टैन इनकोट. सो अपना क्वेश्चन है टैन बी, वो पॉजिटिव होगा क्योंकि थर्ड क्वाड्रंट में बी लाइ करता है. सो देयरफॉर टैन बी शुड बी पॉजिटिव वैल्यू, इट शुड बी प्लस वन बाय थ्री. झालं सर? झालं, पण अजून संपलं नाही सर. कोसेक आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, कोसेक मायनस टॅन इक्वल टू टू. सो आपण एलएचएस घेऊया जे प्रूव्ह करायचं. कोसेक ए मायनस टॅन बी टू आणलं पाहिजे सर. कोसेक ए की व्हॅल्यू क्या है सर? कोसेक ए की व्हॅल्यू है सेवन बाय थ्री. सेवन बाय थ्री मायनस टॅन ए की व्हॅल्यू वन बाय थ्री. सो सेवन डिनोमिनेटर ऑलरेडी दोघांचे सेम असेल. सो थ्री डिनोमिनेटर कॉमन ठेवला तर वरती सेवन मायनस वन. सेवन बाय थ्री मायनस वन बाय थ्री म्हणजे सिक्स बाय थ्री विच इज इक्वल टू. दॅट इज आर एच एस वी हॅड टू प्रूव्ह. कोसेक मायनस टॅन की व्हॅल्यू टू ही प्रूव्ह करली थी. यू कॅन चेक इट आउट हियर. कोसेक मायनस टॅन टू. ओके. सो गाईज लेट मी नो डीड यू रिअली अंडरस्टँड दिस, अंडरस्टूड दिस? येस. Yes, sir. Okay. Good. So you can take he lechi garaj nahi. So you can take a screenshot of this page. हमको फाइंड करना था, नहीं फाइंड कुछ नहीं करना था, प्रूफ करना था. इस केस में इसमें ए और बी फाइंड नहीं करना था, इसमें प्रूफ करना था. कोसेक माइनस टैन इक्वल टू टू, कोसेक ए माइनस टैन बी. सो कॉट ए से कोसेक ए निकाल लिया आइडेंटिटी यूज करके 10th स्टैंडर्ड का, एंड सेट बी में से टैन भी निकल. एनीबडी वॉन्ट्स मी टू टेल एनीथिंग अबाउट इट अगेन? ओके. मोठं आहे पण मॅनेजेबल सम आहे. ठीक आहे, इतना कुछ डिफिकल्ट वगैरे नाही. चला स्क्रीनशॉट घ्या. फर्स्ट स्क्रीन ही आहे. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. द काउंट ऑफ थ्री आय चेंज. ठीक आहे, गो फॉर स्क्रीनशॉट ऑफ दिस. लास्ट. ओके. चला हे तर झाले सम. आता एक वेगळं सम डिस्कस करूया आपण. बघ का, एलिमिनेट थीटा फ्रॉम फॉलोइंग. मतलब मैं आपको इक्वेशन दूंगा विथ थीटा, आपको उसको विदाउट थीटा कन्वर्ट करना है.
मतलब थीटा को डायरेक्टली डिलीट नहीं करना है, कुछ प्रॉपर्टी आइडेंटिटी यूज करके आपको उसको सॉल्व करना है. ओके एग्जांपल, अगर मैंने कहा एक्स इक्वल टू ए कॉस थीटा एंड वाई इक्वल टू बी साइन थीटा. अब इसमें एक नहीं दो इक्वेशंस है, एक्स इक्वल टू ए कॉस थीटा एक है, वाई इक्वल टू बी साइन थीटा सेकंड, और हमको थीटा एलिमिनेट करना है इसमें से. सो एक काम कर सकते हैं आप लोग, देखो यहाँ पे सब, तो हम लोग कॉस थीटा को लिख सकते हैं एक्स अपॉन ई, कहां से सर, ये ए डिवाइड कर दिया इधर मल्टीप्लाइड. ओके एंड साइन थीटा को लिख सकता हूं मैं, ओके वाई अपॉन बी, साइन थीटा को लिख सकता हूं मैं वाई अपॉन बी. सो कॉस थीटा इज एक्स अपॉन ए, साइन थीटा इज वाई अपॉन बी. सो मेरे को बताओ 10th स्टैंडर्ड का आइडेंटिटी क्या है गाइस, साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1, यस और नो? यस. तो साइन स्क्वायर थीटा मतलब इसका स्क्वायर मतलब वाई अपॉन बी का स्क्वायर प्लस कॉस थीटा का स्क्वायर मतलब एक्स अपॉन ए का स्क्वायर इज इक्वल टू 1. दैट्स योर थीटा फ्री इक्वेशन, दैट्स योर थीटा फ्री इक्वेशन जिसमें थीटा नहीं है, ऐसा इक्वेशन है. y upon b whole square plus x upon a whole square equal to 1. थोड़ो करे बढ़ाने सके नहीं? Yes sir. तो सिंपल सम था, क्या सम था इस सर, ये एलिमिनेट थीटा फ्रॉम इट. सो हमने क्या किया, a डिवाइड कर दिया, उधर b डिवाइड किया, साइन और कॉस की वैल्यू निकाली, साइन थीटा कॉस थीटा मिल गया, फिर स्क्वायरिंग बोथ साइड करके ऐड कर लिया, या फिर साइन कॉस फ्रॉम इक्वेशन नंबर 1. cos थीटा की जगह x by a, sin थीटा की जगह y by b डाल दिया. सो हेंस वी हैव गॉट अ इक्वेशन इन विच वी डोंट हैव थीटा, एलिमिनेट थीटा फ्रॉम. लेकिन अगर सम थोड़ा चेंज हो गया, अगर मैंने कहा x = a cos cube थीटा एंड y = b sin cube थीटा, अब झोल हो गया, अब ये झोल हो गया. सर क्या झोल हुआ, cos cube sin cube है यार, मेरे को अगर cos square sin square होता तो मैं ऐड कर लेता, साइन स्क्वायर प्लस कॉस स्क्वायर 1 हो जाता. लेकिन ये भी सॉल्व हो सकता है कैसे, आप आराम से देखो प्लीज, आपको समझ में आ जाएगा. कॉस क्यूब थीटा इज एक्स बाय ए एंड उसी तरह से साइन क्यूब थीटा इज वाई बाय बी, साइन क्यूब थीटा इज वाई अपॉन बी. ओके सर इतपर्यंत कळालं, कॉस क्यूब एक्स बाय आणि साइन क्यूब वाई बाय बी. आता इतनं पुढची स्टेप महत्वाची आहे, क्यूबिक क्यूब रूटिंग बोथ साइड. सर इसका क्या मतलब होता है, क्यूब रूट, किसी भी चीज का क्यूब रूट मतलब उसको पावर 1/3 देना, इसको क्यूब रूट कहते हैं, ऐसे भी लिखते हैं क्यूब रूट ऑफ ए, आल्सो रिटन एज ए रेस टू 1/3. ओके सो गाइस आप बता सकते हो मुझको कॉस क्यूब का क्यूब रूट क्या होगा, कॉस क्यूब थीटा का क्यूब रूट क्या होगा? अंडर क्यूब रूट एक्स बाय ए. नहीं नहीं कॉस थीटा होगा पहले, तो मैंने क्या पूछा कॉस क्यूब का क्यूब, तो कॉस क्यूब थीटा का क्यूब रूट मतलब कॉस क्यूब थीटा रेस टू 1/3. तो ये पावर्स मल्टीप्लाई होते हैं, क्यों, लॉ ऑफ इंडाइसेस बोलता है ए रेस टू एम द होल रेस टू एन इज ए रेस टू एम इंटू एन, ए रेस टू एम इंटू एन मतलब 3 × 1/3 जो है वो मल्टीप्लाई हो जाएंगे, 3 × 1/3 मतलब 1. तो इसलिए कॉस थीटा इक्वल टू की क्यूब रूटिंग इधर आएगा एक्स बाय ए रेस टू 1/3 झाली. साइन क्यूब थीटा इकडे वाई बाय बी, कैन यू टेल मी आगे उसका क्या करेंगे आफ्टर क्यूब रूटिंग बोथ साइड? साइन थीटा इज इक्वल टू वाई बाय बी वन बाय रेस टू 1 बाय. करेक्ट. आता बाय आइडेंटिटी मेरे को साइन और कॉस दोनों की वैल्यू मिल गई है, तो आइडेंटिटी क्या कहती है, थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इक्वल टू 1. So therefore, sin square theta मतलब क्या सर, y by b raised to 1/3 का होल स्क्वायर प्लस x by a raised to 1/3 का होल स्क्वायर इक्वल टू कितना सर, 1. एकदा कन्फर्म करा, x by raised to 1/3 y by b raised to 1/3 स्क्वेअरिंग बोथ साइड आणि ऍड केलं, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे. ओके सो मतलब सर ये क्या होगा आंसर फाइनल, एक्स बाय सेकंड टर्म पहले लिखता हूँ एक्स वाला, एक्स बाय ए रेस टू 2/3
plus y by b raised to 2 by 3 is equal to 1. X by raised to 2 by 3 plus y by raised to 2 by 3 equal to 1. ओके सो या दोन्ही प्रॉब्लेमचा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. याच्यात पण एक व्हरायटी आहे प्रॉब्लेमची, ती पण आपण बघूया. पण ठीक आहे बघा, हे सम पहिलं झालं पाहिजे. इधर डायरेक्टली साइन और कॉस की व्हॅल्यू मिळ गई, इसलिए हमने स्क्वेअरिंग बोथ साइड किया के ऐड कर दिया. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. झाले पहिलं. सेकंड वनचं स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड वन पण कळायला पाहिजे सगळ्यांना. रे मी तर प्रयत्न करतोय तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट कळाव्यात. म्हणून नसतील कळत, एखादी स्टेप नाही कळाली, विचारू शकता तुम्ही. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, उसके मैंने साइन थीटा का व्हॅल्यू निकाला और कॉस थीटा का वैल्यू निकाल, लेकिन क्यूबिक वैल्यू था, साइन क्यूब कॉस क्यूब था, तो कॉस क्यूब का जो भी वैल्यू निकाला उसका क्यूब रूट निकला. कॉस क्यूब का क्यूब रूट कॉस होगा, सिर्फ क्यूब और क्यूब रूट कैंसिल हो जाएंगे. झाला याचा पण स्क्रीनशॉट काढून. यस सर. ठीक है, अगर मैंने ये समझा, अब आप लोग मेरे को बताओ कि ये कैसे सॉल्व करते. अगर मैंने प्रॉब्लम दिया कि x इक्वल टू a cosec थीटा एंड y इक्वल टू b cot थीटा, कैन यू टेल मी होगा cosec थीटा इज इक्वल टू x बाय a एंड cot थीटा इज इक्वल टू y बाय b. करेक्ट. कोसेक थीटा इज इक्वल कोसेक स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वायर थीटा. मतलब एक्स बाय ए स्क्वायर प्लस 1 सॉरी इज इक्वल टू 1 प्लस वाई बाय बी स्क्वायर. देयरफॉर सो लाईकवाईज हे तुम्ही प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करू शकता. मला सांगा असं नक्की समजला कळला का रे ना सगळ्यांना? येस सर. येस सर. अब अगर मैं एक सम आपको पूछूं कि ये कैसे सॉल्व होगा, आप लोग कोशिश करनी है. कॉस एक्स प्लस साइन एक्स की वैल्यू में बोल रहा हूं रूट टू कॉस एक्स है. देखो कॉस एक्स प्लस साइन एक्स इज रूट टू कॉस एक्स. शो दैट कॉस एक्स माइनस साइन एक्स इज रूट टू साइन एक्स. हाँ बगा सम कसा फिर ले बगा. कॉस प्लस साइन रूट टू कॉस है. अगर ये गिवन है, पहली लाइन गिवन है, दूसरी लाइन आपको शो दैट करनी. कॉस माइनस साइन इज रूट टू साइन एक्स. कॉस एक्स माइनस साइन एक्स रूट टू साइन एक्स. कैसे दिमाग लगाओगे बोलो आप. सर स्क्वेयरिंग बोथ साइड्स करेंगे पहले गिवन को क्या? हाँ. ओके एक्चुअली एक और ऑप्शन है. चल तू ये अपने कोशिश कर ले. कॉस एक्स प्लस साइन एक्स अगर होल स्क्वायर किया ना तो गड़बड़ हो जाएगी. क्यों बता रहा हूं? ए प्लस बी होल स्क्वायर, ए स्क्वायर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वायर, मतलब कॉस स्क्वायर एक्स प्लस टू साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन स्क्वायर एक्स, ऐसा आएगा वो. कहते करे बड़ा विच इज गोइंग टू क्रिएट प्रॉब्लम फॉर यू. ऐसे नहीं होता कि हर टर्म का स्क्वायर अलग अलग होगा, असं होत नाही. ज्या लोकांना असं डोक्यात असेल ना, हे चुकीचं डोक्यात आहे तुमच्या, कि इसका स्क्वेअर किया, इसका स्क्वेअर किया पहले कॉस का, फिर इसका साइन का स्क्वेअर किया. ओके सो असं होत नाही. याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, असं होणार नाही. दिस इज अ रॉंग वे. सर फिर ये कैसे सॉल्व हो सकता है? अगर कुछ लॉजिकल अप्लाय करना है तो ये ऐसे सॉल्व हो सकता है. देखो ध्यान से,
कॉस इधर भी कॉस है, राइट में भी कॉस है, अगर उन दोनों को एक साथ ले लिया तो साइन एक्स कैन बी रिटन एज ओके रूट टू कॉस एक्स माइनस कॉस एक्स. सो कॉस एक्स कॉमन निकाला तो आएगा ब्रैकेट में रूट टू माइनस वन. यस और नो गाइज? यस सर. ओके सो साइन एक्स की वैल्यू आ गई रूट टू माइनस वन इंटू कॉस एक्स. ओके सो हमने अगर इसका ये LHS में अभी जो प्रूफ करना है उसमें डाल दिया साइन एक्स की, ये हमको प्रूव हो जाए, या फिर इस ब्रैकेट को भी डायरेक्टली ओपन किया, ओपन नहीं करना है सॉरी, ये रूट टू माइनस वन को डिवाइड किया तो भी हो जाएगा. तो लेकिन रूट टू माइनस वन को डिवाइड करने का थोड़ी अलग प्रोसीजर होगी. आप सीधा एक काम करो, जो प्रूफ करना है उसका LHS लो, कॉस एक्स माइनस साइन एक्स. सो गाइस कॉस एक्स माइनस साइन एक्स की यहाँ पे क्या डालू बोलो? माइनस वन कॉस एक्स. रूट टू माइनस वन कॉस एक्स. ओके तो अगर मैंने ये डाल दिया ओके रूट टू माइनस वन कॉस एक्स माइनस रूट टू कॉस एक्स प्लस कॉस एक्स, मेरे को साइन नहीं नहीं ये मेथड से नहीं काम होगा. हाँ मैं बोल रहा हूँ अलग मेथड, जस्ट वन सेकेंड. ओके ओके अब इस सम को सॉल्व करेंगे. साइन इक्वल टू रूट टू माइनस वन इंटू कॉस एक्स है ना, तो हम लोग क्या करेंगे देखो एक ऐसे कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन रूट टू माइनस वन. ये ठीक है, ये सब करा ली करें. यस. अब इसको अगर मैंने अगर ये ऐसा किया, मेरे को आंसर कॉस एक्स माइनस साइन एक्स इक्वल टू रूट टू साइन एक्स चाहिए, साइन एक्स ऊपर है, मैंने अगर इसको मल्टीप्लाई डिवाइड किया रूट टू प्लस वन से इसके कॉन्जुगेट से, या आपने सुना होगा रैशनलाइज डिनोमिनेटर कहते हैं इसको, रूट टू प्लस वन से डिवाइड मल्टीप्लाई कर दिया तो ये प्रूव हो जाएगा. कैसे सर? नीचे क्या आएगा? रूट टू माइनस वन इंटू रूट टू प्लस वन. क्या आपने सुना ये फॉर्मूला ए माइनस बी इंटू एस बी? यस, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. सो पहले टर्म का स्क्वायर रूट टू का स्क्वायर टू माइनस वन का स्क्वायर वन. सो नीचे आ गया वन तो वो तो इग्नोर हो जाएगा. ऊपर साइन एक्स इंटू रूट टू प्लस वन. ओके साइन एक्स इंटू रूट टू प्लस वन. सो सर क्या आया फिर? हो क्या ना देखो अभी कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू रूट टू प्लस वन आया. सर फिर आगे क्या करेंगे? साइन एक्स इंटू रूट टू प्लस वन. हो गया प्रूव. कैसे सर? cos x is equal to sin x into root 2, मतलब root 2 sin x plus sin x into 1, that is sin x. और ये sin x उधर शिफ्ट, अपना प्रूव हो गया काम. cos x minus sin x, ये plus sin x उधर जाएगा तो minus equal to root 2 sin x. minus sin x equal to root 2 sin x, ये प्रूव हो गया. तो इसको सॉल्व करने का तरीका मैंने बताया, cos उधर शिफ्ट कर दो, कॉमन निकालो, root 2 minus 1 डिवाइड करो और रैशनलाइज. ओके सो ये प्रूव हो गया आपका cos x minus sin x equal to root 2 sin x. थोड़ा टफ था ये, it was a tough call guys, but ठीक है अगर आराम से आपने देखा तो ये कैसा प्रूव किया मैंने बताया, जरा नीड बगा. ओके एक एक स्टेप जो हमने इसमें प्रूव की है, पहला गिवन पार्ट में cos x उधर ले गया, कॉमन निकाला, root 2 minus 1 डिवाइड कर दिया, rationalize कर दिया, rationalize करने के बाद आपको हो गया प्रूफ. ठीक है चलो फाइन गाइस. सो विथ मोर अनदर टाइप ऑफ एग्जांपल इज अ स्क्रीनशॉट काटूंगा, विथ मोर सच टाइप ऑफ एग्जांपल विल कम ओके इन द नेक्स्ट लेक्चर. प्रोबेबली दो लेक्चर्स में और लूंगा ट्रिग्नोमेट्री वन प्रैक्टिस, फिर आप लोग एक्सरसाइज वन और एक्सरसाइज टू जो है वो सॉल्व करूंगा, और फिर एक असाइनमेंट में भी दूंगा, वो असाइनमेंट में आपको सॉल्व. ठीक है आई विल वाइंड अप हियर फॉर टुडे गाइस, बाय बाय एंड हैव अ गुड टाइम, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर गाइस. Bye, students. Bye, sir.